एकच नंबर देवगन भाऊ चोळल्यान द्याचं ना काय बी म्हणा खुशी आपल्यामुळेच मला पडली असंच लक्ष राहू द्या असंच लक्ष राहू लोकसंख्या फक्त 1857 राम राम मंडळी लोक ऑफिसात येऊन चौकशा करतात त्यांना सगळं कळायला लागले लोकांना काय कळतंय तेव्हा सरकार ते आपलंच आहे ना हे गाव ही मानस भली झोपडी तवतीर उब मखमली गावातील बदलत्या अर्थकारणाने काय धम्माल मस्ती उडते याचे वास्तव चित्रण असलेला लँड 1857 हा चित्रपट 8 जून रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात झळकतोय. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो विजयालक्ष्मी फिल्म प्रोडक्शनचा, कारण बरेच दिवसापासून प्रतीक्षित असलेला त्यांचा लँड 1857 हा मराठी चित्रपट 8 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात पब्लिश होत आहे. निश्चितपणे या चित्रपटातून एक वेगळा सामाजिक विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आपण पाहिलं की आजकाल शहरीकरणाबरोबर शहराच्या आसपासच्या खेडेगाव असतील त्यांची परिस्थिती काय आहे किंवा त्यांच्यामध्ये काय फेरबदल होत आहेत हे निश्चितपणे सर्वांचा एक कुतूहलाचा विषय आहे. आणि या चित्रपटातून निश्चितपणे मांडलेलं आहे की छोटे छोटे जमिनी धारकांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा खेडेगावातील प्रॉब्लेम असतील हे हसत खेळत राजकीय क्षेत्रावर विडंबन करत विजयालक्ष्मी जाधव यांनी हा चित्रपट निर्मित केलेला आहे. निश्चितपणे अतिशय चांगलं सुमधुर संगीत असलेला हा चित्रपट आणि एक चांगल्या कलावंतांची मांदियाळी या चित्रपटामध्ये पाहावयास मिळणार आहे. 8 जून रोजी आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा. विजयलक्ष्मी जाधव त्यांच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा. आपल्या गावच्या बाजूने रोड होणार आहे. पैसा आला की जेसीबी उचलू आणि याच रोडच्या कामाला लाव. आय कसं दिसतंय आपलं हॉटेल? अरे कुठे आहे तुझं हॉटेल? हो होंडा सिटी बुक करायला निघालोय. काय यो होणार हायवे रोड आणि इथं होणार आपलं हॉटेल? तसं कुणा सांगू नका, मी आधी स्कॉर्पिओ बुक केली. आपण बी मोठी तिजोरी आणायची. या चित्रपटामध्ये संगीताचा उत्तम प्रकारे वापर करण्यात आला असून गुलाबराव या गीताने आधीच मराठी मनावर राज्य मिळवले आहे. मी लँड 1857 या फिल्ममध्ये रायबाचा कॅरेक्टर केलेला आहे, जो एक गावातला सरळ मार्गी व्यक्ती आहे, तर त्याचं पात्र केलेलं आहे. तर 8 जूनला ही फिल्म रिलीज होत आहे, तर जवळच्या चित्रपटगृहात किंवा लांबच्या चित्रपटगृहात जे तुम्हाला शक्य असेल त्या चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म बघावी. गावाजवळून रस्ता जाणार, आपल्या जमिनींना भाव येणार, यामुळे अख्खा गाव निरनिराळी स्वप्न रंगवायला लागतो. यातूनच जी धम्माल होते ती तुम्हाला हसून हसून लोटपोट केल्याशिवाय राहणार नाही. निखळ आनंद आणि मनोरंजनासाठी 8 जूनला लँड 1857 हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्या कुटुंबियांसह नक्की बघा. सत्ता जर टिकवायची असेल ना तर असले गनिमी काय करावेच लागते. नाकासमोर सरळ होऊन चालायचं. बाबा ही जमीन माझी आहे, मी ती ऐकणार नाही. लँड 1857 या फिल्मची पहिली निर्मिती केलेली आहे. तर या फिल्मची स्टोरी अशी आहे की आपल्या गावाजवळून एखादा रस्ता जातो, रोड जातो, तर माणसाची मानसिकता ती कशी बदलते यावर ही पूर्ण स्टोरी आधारलेली आहे. याच्यामध्ये शशांक शेंडे, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, मानिनी दुर्गे यांनी पात्र निभावलेली आहेत. आणि शशांक शेंडे आणि अनिल नगरकर हे निगेटिव्ह रोलमध्ये आपल्याला दिसतील. विठ्ठलदादा आणि जयंत सावरकर आहेत ते पॉझिटिव्ह रोलमध्ये आहेत. ते सगळ्यांना सांगत असतात की शेती करा, शेतीतून व्यवसाय करा, पण ज्यावेळेस रस्ता जातो तर सगळ्यांचीच मानसिकता बदलते.
आणि म्हणजे ती तुमची आमची सगळ्यांची गोष्ट आहे आणि ती मागे झालेली आत्ता रिसेंटली पण चालू आहे आणि पुढेही आयुष्यात भविष्यात ह्या गोष्टी घडतच राहणार आहेत. तर अशी ही लँड 1857 त्याचं टायटल असं आहे की लँड 1857 की चुंबलँड एक गाव आहे. त्या चुंबलँड गावामध्ये गावाची लोकसंख्या 1857 आहे त्याच्यामुळं या फिल्मचं टायटल लँड 1857 असं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात 8 जून रोजी सर्व संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे तर तुम्ही नक्की जाऊन हा चित्रपट बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा. नमस्कार, मी देशवाणी बेतर. विजयालक्ष्मी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत लंडन 1857 हा चित्रपट येत्या 8 जूनला रिलीज होत आहे. हा चित्रपट पूर्णपणे ग्रामीण भागावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ कलाकार अनिल नगरकर, शशांक शेंडे आणि जयंत सावरकर यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला आदर्श शिंदे यांचं पार्श्वगायन मिळालेलं आहे त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. त्यामुळे पाहायला विसरू नका 8 जूनला लंडन 1857 आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये.